हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा ईश्वर पोलिसांनी केला जप्त. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं मुंबई महामार्गावरील अंबड MIDC गरवारे पॉइंट येथे सापळा रचत बुधवार दिनांक 29 मे वाहन क्रमांक CG4NW9076 या वाहनाची पाहणी केली असता एकूण 15,12,000 रुपये किमतीची मिराज कौर कोकिल छाप तंबाखूचे एकूण 180 बॉक्स आढळल्यानं संशयित इसम सीताराम अमाजा मकवानी बबलूधन सिंग मकवानी या दोन्ही संशयित इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी PM पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहे. प्रतिनिधी दादासाहेब उबाळे, हिंदवी स्वराज्य न्यूज, नाशिक. श्री संदीप कर्णे, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका रावत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या. आज दिनांक 29/5/2024 रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती. सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्याकामी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ड्रग्स 15,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल सुगंधित तंबाखू हे हस्तगत केलेले आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे.